तलवार न घेता महात्मा गांधी यांनी केवळ चले जाओ या दोन शब्दांवर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मधुकर भावे यांनी केलंय. प्रदेश काँग्रेसच्या वतीने क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य प्राप्ती व चले जाव चळवळीचे महत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे उपस्थित होते. भावे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत असंख्य लोकांनी योगदान दिले. याच पुण्यात महात्मा गांधींसह 142 जणांना जेरबंद केले होते. आपल्या देशाचा हा इतिहास तरुण पिढीला सांगणे गरजेचे आहे. तो स्वातंत्र्याचा लढा सांगणार की नाही सांगणार, भगतसिंग सांगणार की नाही सांगणार. जेडनी विचारलं की तुम्ही अशा ठिकाणी वळण टाकलात की एकही माणूस पार्लमेंटमध्ये मेलेला नाही. ते म्हणाले, मला ते करायचंच नव्हतं, मला मारायचं नव्हतं कोणाला. मग तुम्ही का केलं? बैरम को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती है, असं त्याने उत्तर दिले. बैरम को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती है, म्हणून मी ही गोष्ट केली. आणि नेमकं आजही बैरम को सुनाने के लिए शांतीपूर्ण धमाके की बहुत जरूरत आहे हिंदुस्थान. सब पहिले मुंगे कोणाला गांधी मारून टाकायचा आहे, गांधी विसरायचा लावायचा आहे. तो गांधी कसा विसरला जाणार साहेब? गांधी हे नाव नाही आहे, गांधी हा विचार आहे. ही क्रांती ज्या पद्धतीची झाली, मग अशी त्याने अरुणासोपलीचा उल्लेख केला. साहेब, अरुणासोपली रांगेत अशा मुली उभे आहेत, 22 वर्षाच्या मुलींच्या रांगेत उभी होती. झेंडा कुणी फडकवायचा? सगळे नेते तुरुंगात होते. तीरासारखी ती मुलगी धावत आली आणि अशी पटकन माडाच्या झाडावर चढावी तशी चढली. दोरी खाली नव्हती, वर चढली, वरून फडकवला आणि वरून उडी मारली, बोटाच्या लाथाने तुडवली अरुणासोपलीला. आता नवीन मुलांना सांगायचं की नाही सांगायचं की अरुणासोपली कोण आहे, खान अब्दुल गफार खान कोण आहे, सुभाषबाबू कोण आहे, सरदार पटेल कोण आहे? सरदार पटेलांना गृहमंत्री झाल्यानंतर दिल्लीचा एक औरंगजेब रोड या रस्त्यावरचा बंगला एक नंबरचा अलोकेट झाला, मोठा बंगला आहे. पंडितजींनी स्वतः दिलं की हे बडा बंगला आहे सरदार पटेल. पण डबल डुप्लेक्स बंगला दिल्लीमध्ये फक्त एक आहे, तो स्पीकरला देतात, बाकी मंत्र्या देत. सरदारांनी पहिलं काम केलं, पंडितजीला पत्र लिहिलं की हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या एका राजा जिथं मी राहायला आलो तो एका रस्त्यापुरता सीमित आहे आणि हिंदुस्थानची लोकशाही या जगात दुमदुमते आहे, असं सरदारांनी पंडितजीला पत्र लिहिलं. उल्हास पवार म्हणाले, या देशात विविधता असतानाही गांधीजींनी सर्व धर्मसमभाव या माध्यमातून संपूर्ण देश एकसंध केला. मात्र सध्या देशातील एकात्मता नष्ट करण्याचे काम काही घटक करत आहेत. गांधीजींनी देशात मोठी क्रांती घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं. 1915 साली जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळी लोकमान्य टिळक या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि काँग्रेस अंतर्गत बवाळ आणि जहाल दोन पंथ होते. त्यामध्ये डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले एका बाजूला, लोकमान्य टिळक दुसऱ्या बाजूला, हे जहाल आणि ते मवाळ. गांधी सर्वांनाच भेटत होते, गोखल्यांना भेटायचे, लोकमान्य टिळकांना भेटायचे, न्यायमूर्ती रानडे येण्यानंतर बरीच मंडळी त्या काळामध्ये होती. तर गोखलेंनी गांधींना एक वाक्य वापरलं, म्हणजे तुझा संदर्भ कसा आहे, ते म्हणाले की तू ही सगळी मुवमेंट करतो, हे सगळं संघर्ष तू करणार आहेस, पण तू एक लक्षात घे तुझ्या आंदोलनाचं स्वरूप कसं असतं. आणि मग त्यांनी सांगितलं की यू मस्ट ह्युमनलाइज युअर मुवमेंट, इक्वलाइज युअर मुवमेंट आणि स्पिरिच्युअलाइज युअर मुवमेंट. मानवता हा पहिला मुद्दा आहे, समानता हा दुसरा मुद्दा आहे आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म. कुठल्याही विशिष्ट धर्माचं नाही, नैतिक अधिष्ठान आणि अध्यात्माची बैठक असल्याशिवाय तुझ्या संघर्षाला रूप येणार नाही, असं मार्गदर्शन दिलं.